नमस्कार मित्रांनो, नुकताच उस्मानाबाद ते सोलापूर या रेल्वे मार्गाचा व्हिडिओ मी टाकला होता, त्यात मी या रेल्वे मार्गाचे लेटेस्ट अपडेट दिलेलेच आहे. पण अजून काही गोष्टी बघूया, ज्यामध्ये भूसंपादन होताना कोणत्या गावच्या जमिनी जाणार व तसेच इतर अपडेटही बघूया. तर सोलापूर ते उस्मानाबाद दरम्यान नवीन 10 स्टेशन्स प्रस्तावित आहे. तसेच हा रेल्वे मार्ग 40 गावांच्या हद्दीतून जाणार आहे. ही 10 स्टेशन सोलापूर, खेड, मार्डी, तामलवाडी, माळुब्रा, रायखेल, तुळजापूर, वडगाव, सांजा, उस्मानाबाद हे आहे. तर बघूया नेमके कोणत्या गावात भूसंपादन होणार आहे. सोलापूर व उस्मानाबाद या नवीन रेल्वे मार्गासाठी सोलापूर जिल्ह्यातील बाळे, केगाव, भोगाव, गुळवंची, कारंबा, बानेगाव, मार्डी, सेवालालनगर, होनसळ या गावातील भूसंपादन होणार आहे. तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील वडगाव काठी, तामलवाडी, गंजेवाडी, सुरतगाव, सांगवी काठी, गोंधळवाडी, माळुब्रा, कदमवाडी, चारोळा, रायखेल, हगरंगा, मंगरुळपाटी, तुळजापूर, तडवळा, बोरी, मोरदा, बावी, कावलधारा तांडा, धारूर, खामसवाडी, उत्तमी कायापूर, वडगाव, पळसवाडी, देवळाली, शेकापूर, उस्मानाबाद, सांजा, शिंगोली, उपळाई या गावातील जमिनीचे भूसंपादन होणार आहे. यामध्ये गावाचा उच्चार करीत असताना काही चुका होऊ शकतात, त्या दुर्लक्ष कराव्या. तसेच सध्या 20 कोटीचा निधी उपलब्ध झाल्याने आता रेल्वे मार्गासाठी लागणारी जमिनी, स्थानकावरील सोयीसुविधा, भुयारी मार्ग, फ्लायओव्हर याबाबत डिटेल्समध्ये आराखडा तयार करण्यासाठी एजन्सीची नेमणूक करण्यात आलेली आहेच. ही एजन्सी आता किती लोकांची जमीन जाणार व त्यासाठी किती निधी लागेल यासह अन्य छोट्या मोठ्या गोष्टींबाबत आराखडा तयार करून देईल. त्यानंतर हा आराखडा रेल्वे मंत्रालयाला सादर झाल्यावर त्यावर निर्णय होऊन मग निधीची तरतूद करण्यात येईल व त्यानंतर भूसंपादनाची मुख्य प्रक्रिया सुरू होईल. त्यामुळे या रेल्वे मार्गाचे काम प्रत्यक्ष सुरू व्हायला अजून तरी वेळ लागणे अपेक्षित आहे. पण जर एकदा भूसंपादनासाठी निधी उपलब्ध झाला की 1.5 वर्षाच्या आत या रेल्वेचे काम होणे अपेक्षित आहे. त्यामुळे हा रेल्वे मार्ग आता काहीसा वेग पकडत आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि मराठी गपशपला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं एक लाईक मला व्हिडिओ बनवण्यासाठी अजून बळ देते. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.